आता आम्ही जे इथे रामकृष्ण कुटीर अमरकंटकला थांबलो आहे आमच्या धर्मशाळेमध्ये, तिथे हे अशा गायी वगैरे पाळलेल्या आहेत आणि बघा कसं कधी आपल्याला हे दृश्य बघायला मिळत नाही मुंबईमध्ये राहून किंवा शहरांमध्ये राहून. वासरू बघा किती गोड आहे. हा असा परिसर आहे आणि समोर ते कपडे लावले ते आमची खोली आहे पहिल्या मजल्यावरती. नर्मदे हर. आता आम्ही थोड्याच वेळात नर्मदा उगमस्थानी आरती करायला वगैरे प्रस्थान करणार. इकडनं साधारण 3-3.5 किलोमीटर आहे. त्याच्यानंतर मग कपिलधारा जिकडनं नर्मदा मैया वाहते तिथे जाणार आहोत. नर्मदे हर. आता आम्ही आलो आहे अमरकंटकला मगाशी सांगितलं तसं. आणि हा आमचा जो आहे तो स्टे इकडे केला आहे आम्ही रामकृष्ण कुटीर, जो रामकृष्ण मिशनचा जे कलकत्त्याला हेड ऑफिस त्यांचं त्यांचा आश्रम आहे. आणि हे सगळे आमचे परिक्रमावासी आणि इथे सगळ्यांच्या रूम्स आहेत. खूप सुंदर आहे असं, म्हणजे हॉटेलपेक्षाही फार सुंदर रूम्स आहेत. आणि थोड्याच वेळात आम्ही आता निघणार आहोत उगमस्थानाकडे, नर्मदा मैयाच्या उगमस्थानाकडे. हा सगळा परिसर आहे. पुढे सुद्धा मेडिटेशन सेंटर आहे पुढे, ते आता आपण थोड्या वेळाने शूट करू. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. हे आहे ते आम्ही आलो अमरकंटकला. हे नर्मदा मैयाचं उगमस्थान आहे. हे काचेची पेटी असते ते मूर्ती. हे नर्मदा मैयाचं इकडे पाठीमागे मंदिर आहे, लाईन लागली होती. हे पहा हे मंदिर. आत्ता आम्ही इकडे दर्शन घेऊन ओटी भरून आलेलो आहे. ही सगळी वेगवेगळी मंदिर, सूर्य मंदिर, लक्ष्मीनारायण मंदिर, रोहिणी माता मंदिर वगैरे. आणि हे कुंड आहे. इकडनं नर्मदा मैयाचं उगमस्थान आहे. आत्ता इथे आम्ही आरती केली आहे मैयाची. महादेवाचं मंदिर आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. हे नर्मदा कुंड बघा. माकडे पण बघा कशी पाणी मिळत आहे. हे आता आलोय ते नर्मदा कुंड, म्हणजे नर्मदा मैयाचं उगमस्थान आहे इक अमरकंटक येथे. आणि इकडनं पुढे ती अशी वाहत वाहत मध्य प्रदेश, थोडीशी महाराष्ट्र आणि मग नंतर गुजरातला रेवासागरला मिळते. म्हणजे रेवासागर म्हणजे रत्नसागर, जिकडनं मी व्हिडिओ टाकलेला आहे त्या सागर पार करून आम्ही इथे उत्तर तटावरनं अमरकंटकला आलेलो आहोत. आता इकडनं उद्या आम्ही दक्षिण तटावरती जाणार आहोत. परत इकडनंच पाठीमागं रस्ता आहे, नदी पार न करता, म्हणजे मैया पार न करता. आणि हे जे समोर आहे ते मैयाचं मंदिर, जी लाईन लागलेली दिसते. आणि हे शिवपिंडी आहेत बऱ्याचशा इथे मैयाच्याच उगमस्थानी. हा माकडाले मध्येच नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. उगमस्थानापासून आम्ही आता निघालो आहे कपिलधारा दुग्धारा. तिथे पण एक सुंदर असं नर्मदा मैयाचं स्थान आहे. हे जंगलाचा व्ह्यू बघून घेऊ शकता तुम्ही. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे. हे आता निघालो आहे कपिलधाराच्याकडे. साधारण 1 किलोमीटरपर्यंत चालायचं आहे या जंगलातून. हे सगळे परिक्रमावासी आमचे. जो रूट दिसतोय कपिलधाराच्या इकडे येणार आहे, जिथे मैया ज्या दिशेने परत गुजरातमध्ये जाते तो हा रूट. मगाशी उगमस्थानाच्या इकडे गेलो होतो. उगमस्थानावरनं सरळ होती इकडे वाहत अशी. आपणही या निसर्गाचा आस्वाद घ्या. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. हे आता आलोय कपिलधाराच्या रोडच्या इकडे.
येतानाचा जो हा रस्ता आहे तो वाटेत किती सुंदर झाडी आहेत बघा। हा तो एरिया आहे आणि आम्ही आता इकडनं पुढे जाणार कपिलधारा दूधधारा। बसमधनं उतरलोय। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। हे आहे ते कपिलधारा आहे। आता कपिलधारा आम्ही इकडे आलेलो आहे म्हणजे कपिल मुनींनी इकडे तपश्चर्या केली होती या जागी। तर तुम्हीही दर्शन घ्या। नर्मदे हर नर्मदे हर ही मैया भाती आहे। उगमस्थान आहे इकडनं इकडे पुढे आली आहे। आता पुढे जाणार आहोत आम्ही दूधधारा इकडे। थोडंसं ट्रॅकिंग आणि थोडंसं करायचं आहे। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। चाललोय दूधधारा कपिलधारा। आता आम्ही दर्शन घेतलं जिकडे कपिल मुनींनी तपश्चर्या केली होती आणि त्याच्या पुढे आहे दूधधारा। हे असं पायऱ्या उतरून जावं लागतं। जरा थोडंसं खालती आहे, थोडेसे खडक पार करावं लागतं तिकडनं। तर तुम्ही दर्शन घेऊ शकता, हा रस्ता बघू शकता तुम्ही। हे कसं घनदाट जंगल आहे बाबा। नर्मदे हर नर्मदे हर। हे आता आलो आहे ते दूधधाराच्या इकडे चाललोय आम्ही। म्हणजे ही मैया आहे, इथे केवढीशी मैया आहे बघा। म्हणजे अगदी अक्षरशः असं वाटतं की ती ओढा आहे छोटासा, पण तसं नाही आहे। ही मैया आहे ती पुढे जाते कपिलधारावरनं पुढे येऊन ती दूधधारा इथे जाते। हे सगळी पवित्र स्थान आणि महत्त्वाची स्थान आहेत परिक्रमेतली। आपणही दर्शन घ्या। हे सगळे परिक्रमा असे आहेत आमचे रामकृष्ण ट्रॅव्हल्समधले। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। ही आहे नर्मदा मैया। कपिलधारा आणि उगमस्थान आणि कपिलधारावरनं वाहत वाहत पुढे पुढे येते। इथे दूधधारा म्हणून नाव आहे तिचं। अतिशय अशी खूप बारीक आहे याच्यामध्ये, खूप असं अरुंद असं हे पात्र। पुढे जाऊन ती किती मोठी होते बघा। ते भेडाघाटचे मी व्हिडिओ टाकलेले आहेत। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर अशी वेगवेगळी रूपं बघायला मिळतात मैयाची। आणि परिसर पण अतिशय सुंदर। हा पहा पूर्ण जंगलामध्ये असं। हे पुढे ते दूधधाराचं देऊळ आहे। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। ही बघा नर्मदा मैया। उगमस्थान कपिलधारा करून वाहत वाहत असे हे वरचं दृश्य वाहत वाहत अशी आलेली आहे। किती बारीक धार आहे बघा यांचं। असं वाटतं हे छोटासा ओढा पण ही नर्मदा मैया। पुढे किती प्रचंड स्वरूप होतं तिचं। आणि हे जे ऋषींची गुफा आहे इकडे, कपिल ऋषींची तप केलेली, त्याच्या पुढे मी घेणारच आहे छोटी। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। दूधधार आहे, दूधधारा इथे आता पोचलेलं आहे। हे खूप सुंदर परिसर। आणि ही ही गुफा कोणाची आहे? ही आतमध्ये गुफा कोणाची आहे? ही कपिल कपिल मुनी आश्रम ना, दुर्वास ऋषींची आहे। अच्छा, त्यांनी तपश्चर्या केली का इकडे?
ओके ही दुर्वास ऋषींची गुफा आहे. आतमध्ये पण आपण जाणार आहोत. आता आतमध्ये आपण एक सेपरेट शूट घेऊ. नर्मदे हर तब किया है तो नर्मदा भाई माई के बगिया से गुफा बना करके यहाँ पर आई है. यहाँ पर दुर्वासा ऋषि जी को माँ ने यहाँ पर दूध पिलाया है. उनका चरण धोया है इसलिए इसके नाम है दूधधारा. ऐसे बन रहे यहाँ पे चरण धोए. हाँ यहाँ पर उनका समाधि है. यहाँ पर उनकी तपस्या है. अच्छा यहाँ पर उनको दुर्वास ऋषि की. अच्छा और ये अंदर क्या है? अंदर जो गुफा है में नर्मदा माई है. अच्छा गुफा है यहाँ से. हाँ 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 माई की बगिया तक. माई की बगिया तक गुफा है. गुफा गुफा माई आई है. गुफा में से माई आई है और उनको टूट लाया है. इसके लिए इसको दूध इसलिए दूध धारा बोलते हैं. और ये धारा में से दूध धारा चलती है आप. अच्छा ये कहाँ से आती है? यहाँ पर दूध धारा दूध आता है अमर पूनम को. हाँ भोलेनाथ जी अभिषेक होता है. ये भोलेनाथ जी पे अभी भी हो रहा है. लेकिन ये ऐसे 24 घंटे चालू रहता है. ये जी धारा है अमरकंटक वरून येते जी उगम स्थानावरून मैयाचे. ही कायम अशी या पिंडीवरती चालूच असते 12 महिने 24 तास. ही कपिल ही दुर्वास ऋषींची मूर्ती आहे. आता थोडा अंधार आहे म्हणून अंधार में देर ना लगाए दर्शन होय चलते रहे भगवती प्रसाद ले. आणि आता आतमध्ये मैयाची मूर्ती आहे. नर्मदा मैया त्या आतमध्ये जाऊन हवे बघा. मी तर आपका नाम बताइए बाबा जी. मेरा नाम भास्कर जी है. अच्छा आप हमेशा इधर ही रहते हो? हाँ यही रहता हूँ. कितने सालों से हो? मैं यहाँ होता 36 साल. अच्छा 36 साल से सेवा कर रहे हो आप. चलो नर्मदे हर. हे जे आहे मी आता आलो आहे दुर्वास ऋषींच्या गुफेमध्ये जिथे त्यांनी तप केलेले आणि प्रसन्न मैयाला प्रसन्न करून घेतलेलं आहे. त्यांचा हा इथे पुतळा आहे. हा पुतळा आहे त्यांचा इथे. हे तुम्ही दर्शन घेऊ शकता. पुढेही अशी गुफा आहे मैयाची. मैया इकडे प्रसन्न होऊन अशी संतत धार सोडती आहे शिवपिंडीवरती. आणि ही 12 महिने ही अशी बारीकशी धार आहे. ते बघा बघू शकता तुम्ही. ही अशी वरतून वाहती आहे 12 महिने. या पिंडीवरती सतत पडत असते. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. आता मी आतमध्ये जातोय. आतमध्ये गुफा आहे. जरा थोडं रांगत रांगत जावं लागतं. किती छान आहे बघा. ए बघा असं रांगत जाऊ. आणि पुढे मैयाचं दर्शन आहे. किती गुफा आहे बघा आतमध्ये सुंदर. आणि ही मैयाची मूर्ती आहे इथे. आपण मैयाचं दर्शन घेऊया. हे बघा किती मोठी गुफा आहे. नर्मदा मैया की जय. ही नर्मदा मैया या कुंडामध्ये आहे. दुर्वास ऋषींनी तप करून इथे प्रसन्न करून घेतले म्हणून मैया इथे प्रकट झाली. म्हणून इकडे या स्थळाचं नाव आहे दूध धारा. नर्मदे हर हा मी जिकडनं आत्ता एंटर केला तो पहा कशी निमुळती आहे बघा. मार्ग निमुळत आहे एकदम. हे पूर्ण गुहेचा मी दर्शन घेतले. नर्मदा मैया की जय. आणि पुढे 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 गेलं की परिक्रमावशी काही काही इकडे चालत येणारे जे आहेत ते राहतात इकडे. हे बघा हे असं हे परिक्रमावशी या गुहेत राहतात सुद्धा. आता मी पुन्हा बाहेर जातोय आणि मग आपण पुढच्या परिक्रमेसाठी वाहनाच्या परिक्रमेसाठी निघू. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर.
हे इकडे फाइनली दूधधाराच्या स्पॉटवरती आम्ही आलोय, म्हणजे इथे इकडनं आलोय आम्ही असं वरतून इथे. हे दुर्वास ऋषींची गुफा आहे, आतमध्ये आत्ता आम्ही जाऊन आलो. त्यांनी तप करून नर्मदा मैयाला प्रसन्न करून घेतलं म्हणून इकडे ती आतमध्ये गुहेत पण वाहू लागली आणि सतत शिवलिंगाच्या पिंडीवरती इकडे धारा वाहत असते. तिचंही आपण शूटिंग घेतलं आहे. त्यानंतर पाठवण्यास नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. भारतीय अशी कपिल मुनी तपस्या केली म्हणून कपिल धारा नाव पडलं. कपिल आणि दर्शन होऊ शकतात.